मराठवाडा येथील पद्मशाली समाजाचे मान्यवरचा अखिल पद्मशाली समाज भिवंडीच्या वतीने सत्कार. हिंगोली जिल्हा बसमत नगर परिषदेचे उपाध्यक्ष व पद्मशाली समाजाचे नेते व भावी आमदार श्री सीताराम दादा म्यानेवार तसेच नांदेड जिल्हा पद्मशाली समाज युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री संग्राम नीलपत्रेवार यांचा आज भिवंडीत आल्याने अखिल पद्मशाली समाज भिवंडी अध्यक्ष पट्टभत्तीन रामकृष्ण व इतर मान्यवरांचे हस्ते पद्मशाली समाजाचे शाल गमछे देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी शंकर मंचाला भरत गालपिल्ली आनंद ध्यानपिल्ली सुनका मनोहर माधव तिप्पनवार श्रीनिवास सिरमल्ले बुटला मल्लेशम आणि कोमलवार असे मान्यवर उपस्थित होते. और भिवंडी का इतिहास पद्मशाली समाज जो लगभग 1.5 लाख से 2 लाख यहाँ रहते हैं. समाज जो मुस्लिम समाज के बाद बड़ी संख्या में जो लोग हैं अपना समाज जो है और पहले इधर भी नगर परिषद था अभी 8 से 10 नगर थे और एक बार अपना पद्मशाली नगर अध्यक्ष भी बने शिक्षण विभाग के चेयरमैन और शिक्षण विभाग में सदस्य ऐसा राजकारण में बहुत एक्टिव है. सीताराम गणपत म्यानेवार वसमत नगर परिषद उपनगराध्यक्ष पद्मशाली समाजाचा मी एक घटक असून आज भिवंडी येथे पद्मानगर या ठिकाणी पद्मशाली समाज मंडळातर्फे माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम समाज बांधवाचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि मला खूप आनंद असा वाटला की भिवंडी या ठिकाणी सुद्धा आपल्या समाजाचं जे एकीकरण आहे आणि त्यांनी जे या संघर्षातून एवढं हे जे काय म्हणतात त्याला मंगल कार्यालय या ठिकाणी उभं केलं याचा अभिमान वाटतं. कारण आपण या मानानं या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आहोत तरी पण या ठिकाणी आपल्या एकजुटीचं हे जे चित्र पाहून मला खूप खूप आनंद झाला. आणि विशेषत आपण या भिवंडी शहरामध्ये 1 ते 1.5 लाख लोक आहोत असं मला आपल्या समाज बांधवाकडून कळालं. मला असं वाटतं की भविष्यामध्ये या भिवंडी शहरामध्ये आपल्या समाजाचं जास्तीत जास्त राजकीय वर्चस्व निर्माण झालं पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाला शैक्षणिक आणि जे काही धार्मिक उपक्रम आहे त्यावर आपल्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. मी या निमित्तानं सर्व भिवंडीतील समाज बांधवांना असं सांगू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आपण आपले हेवे दावे आणि जे काही अंतर्गत वाद आहेत ते बाजूला ठेवून समाजासाठी कार्य केले पाहिजेत एवढंच मी आज प्रसंगी सांगू. धन्यवाद. निमपत्रेवार नांदेड जिल्हा पद्मशाली समाजाचा जिल्हाध्यक्ष असून मी माझ्या कार्यकाळामध्ये जवळपास आतापर्यंत सलग 4 ते 5 वर्षापासून हजूर परिचय मेळ्याच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक वधूरांच्या पाल्यांची अडचण निर्माण होत असताना दिसत आहेत. कसं आहे की आपल्या समाजामध्ये मुली खूप कमी झालेल्या आहेत आणि मुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे पण मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत ते खूप प्रमाणामध्ये उंचावलेल्या असल्यामुळं ते विवाहापासून खूप दूर आहेत. तर जास्त जास्त मुलींच्या आईवडिलांना सांगणं आहे की आपण जास्त अपेक्षा न ठेवता आपल्याला जसा वर मिळेल त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आणि त्याला पसंती करून जास्त जास्त आपल्या समाजामध्ये वधूवरांचे लग्न विवाह मिळावा परिचय मिळावा कसे होतील याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण का आपल्या समाजाच्या मुली इतर न जाता आपल्या समाजामध्येच ते राहिल्या पाहिजे हे एक आपल्या समाजाची बांधिलकी समजून आपण त्याच्यामध्ये प्रयत्नाने काम केलं पाहिजे असं मला वाटतं.